जस्ट खूप दिवसानंतर जॉबला लागलो, एक दीड वर्ष घरी होतो. नाही सर, दीड वर्ष मी घरी होतो. ठीक आहे, आज माझा फर्स्ट डे आहे जॉबचा, सेकंड डे, सॉरी फर्स्ट डे नाही आहे मी टी सी ऑफिसमध्ये. यांची काही चुकी नाही, हे यांचं काम करतायत. ठीक आहे, पण गव्हर्नमेंटला ही जाग केव्हा येणार आहे? कारण की सर्वसामान्य माणसं आहेत, ती कमवतात स्वतः, रोज कमवतात आणि रोज खातात. ती लोकं काय करणार? ती लोकं कुठे जाणार? आज माझ्या अकाउंटला किती पैसे ते त्यांना मी दाखवलं. कितना पैसे तुम्ही अकाउंटमध्ये? 400 रुपये माझ्या अकाउंटवर. मी 35,000 घेणारा मुलगा दीड वर्षापासून घरी आहे. माझ्या बॉसनी पण मला घरीच बसवलं होतं. आता मोठं मेहनतीनंतर मला जॉब लागलाय. आज दुसराच दिवस मला यांनी पकडलं. ठीक आहे, एक तर तिकीट्स मिळत नाहीत, पास मिळत नाही आहे. ठीक आहे, आम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? गुन्हेगार नाही आहेत ना आम्ही. हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, मेहनत करून आलेत. आम्ही पण मेहनत केली पण नाही झालो सक्सेस. हे सगळे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत. म्हणून आमच्याकडे जर आज पैसे नाही आहेत, तर आम्ही यांना, जर सरकार आमच्याकडून अशा प्रकारची लोबाडी करत असेल, आम्हाला हा फाईन मारत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी करायचं काय? दीड वर्ष घरी बसल्यानंतर सुद्धा आमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नाही. घरून आई वडिलांचे डोमणे. आमच्या मुंबईतील प्रवासी मित्राने एक व्हिडिओ व्हायरल केलाय. त्याला टीसीनं मध्य रेल्वेच्या पडेल रेल्वे स्टेशन पकडलंय आणि त्याने व्यथा या व्हिडिओमध्ये सांगितली की दीड वर्षापासून मी ग्रॅज्युएट असून बेरोजगार आहे, माझी नोकरी सुटली हे कोरोना काळामध्ये. आणि असं असताना मला सध्या तरी एक नोकरी भेटली, दुसऱ्या दिवशी मला पकडलं गेलं, मी तिकीट घ्यायला गेलो पण तिकीट मिळाली नाही आणि त्याची एक मजबुरी म्हणून मी बिन तिकीट आलो आणि मला पकडलंय. आणि खरंच पकडलंय ते मला त्याला दुःख नाही, परंतु आमची जी परिस्थिती आहे त्याने परिस्थिती खरंच सांगितली, त्याची व्यथा खरंच त्याचीच व्यथा नाही तर मुंबईच्या 80 लाख प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची ती व्यथा आहे. आणि खरंच ही लॉकडाऊन अनलॉक झाला तरी, ब्रेक द चेन हा शिथिल करण्यात आला तरी, खरंच जे मुंबईकर आहे, खरंच जे अप टू MMR रिजनमध्ये राहणारे, अप टू बोरीवली टू डहाणू किंवा ठाण्यापासून तर कर्जत कसारा पनवेलपर्यंत जे आम्हाले MMR रिजनमध्ये राहणारे जे प्रवासी आहे, जे श्रमिक आहे, जे रोजगार आहे, जो डेली ते प्रवास करतात मुंबईसाठी आपल्या नोकरीसाठी, खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाने शिथिलता आणली, सर्व कार्यालय उघडले, दुकाने उघडले, व्यवसाय धंदे सुरू झाले, परंतु त्या व्यवसाय धंद्यामध्ये तो कार्यालयामध्ये राहणारा जो प्रवासी आहे, जो आपला श्रमिक आहे, जो रोजगार आहे, त्याला येणं जाण्याचा व्यवस्था प्रशासनाने करण्याचं विसरले मला वाटते. पहिल्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा शिथिलता आणली तेव्हा एसटीची सेवा होती, आता एसटीची सेवा पण नाही. असं असताना लोकांना पर्याय म्हणून फक्त आणि फक्त मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकलच आहे आणि त्यामुळे असं मला वाटतं खरंच मुंबई आता सतवलेच गेलेत. आणि त्याने बिनदास 500 रुपये दंड मारा, 188 केस टाका, काही करा, आता आम्ही रेल्वेमध्ये प्रवास करणार असंच काहीतरी नक्की केलं असं वाटतंय. आणि त्यासाठी मला वाटतं की हे जी स्थिती चिखलायच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने व्यवस्था बनवली पाहिजे आणि ताबडतोब हे जे श्रमिक आहे, जे रोजगार आहे, त्यांना मुंबईचा लाईफलाईन मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा दिलीच पाहिजे. आम्ही असं रेल यात्री परिषद म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. रेल यात्री परिषद, सुभाष हरिश्चंद्र गुप्ता. कारण की जर दुसरी माणसं फिरू शकतात लोकलमधून, आज कितीतरी लोक फिरतात, कितीतरी लोक फिरतात. ठीक आहे, मग प्रत्येकाला असं पकडलं जाणार, प्रत्येकाकडून पैसे काढले जाणार, त्यापेक्षा यार करा ना आलो तुम्ही, का कोविड करताय तुम्ही यार? सगळेजण असे पण फिरतात ट्रेनमध्ये, धक्काबुक्कीने येत आहेत लोक, काय प्रॉब्लेम काय आहे? तर प्लीज आय रिक्वेस्ट टू यू यार, करा व्हिडिओ शेअर आणि बस झालं आता यार, लॉकडाऊन कोविड.